वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी सौभाग्याचं लक्षण असलेला सण आहे। सर्व महिला या दिवशी वटपौर्णिमेची पूजा करतात। पुरातन काळापासून हा चालत आलेला सण आहे। त्यामध्ये बघायला गेलं तर निसर्गाची पूजा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। वटवृक्ष हा 100 वर्ष आयुष्य जगणारा आणि आयुष्य देणारा वृक्ष आहे। त्याच्यामार्फत लोकांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो। म्हणून या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी महिला भक्तिभावाने वट सावित्रीची पूजा करतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात। पतीबद्दलचे जे प्रेम आहे ते त्या दिवशी त्या व्यक्त करतात। आणि जर वर्षीप्रमाणे गेल्या वर्षीही अस्मिता सामाजिक संस्था आणि शिवसेना महिला आघाडी कामोठे यांच्या वतीनं गेल्या वर्षीही आम्ही तुळशींच्या रोपाचं वाटप केलं होतं वटपौर्णिमेच्या दिवशी। आणि आज आम्ही एक महिलांना सोशल डिस्टन्सिंग ठेवावं आणि पूजा करावी आणि महिलांना आम्ही आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या तर्फे आज मास्क वाटप इथं केलेलं आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्वही महिलांना इथे आम्ही पटवून दिलेलं आहे। आणि दरवर्षीप्रमाणे हे ह्या वर्षी आमच्या सर्व महिला भगिनींना वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षी कोरोनासारख्या महामारीनं आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आणि विदेशातही थैमान घातलेलं आहे। आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो वटसावित्रीचा पौर्णिमेचा सण जो महिलांमध्ये उत्साह असतो तो उत्साह महिलांमध्ये आहे, परंतु त्याच्यावरती कुठेतरी काहीतरी महामारीचं या कोरोनाच्या महामारीचं सावट आहे असं मला वाटतं। त्यामुळे या सणावरती महिला यावर्षी या सणावरती महामारीचं सावट नक्कीच आहे। त्यामुळे थोडं महिलांची गर्दी कमी आहे आणि आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पण महत्त्व दिल्यामुळे महिला टप्प्याटप्प्याने पूजा करतायत। ठीक आहे, धन्यवाद। धन्यवाद। जय महाराज।